हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 यामधील क्वेश्चन 12 पर्यंत सर्व उदाहरणे सोडवली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणे पाहूया. लेट स्टार्ट. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टेसेस आर ए -1, बी 5, -3 अँड सी 3, 5. सी, इन दिस एक्झाम्पल कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए, पॉईंट बी अँड पॉईंट सी आर गिवन. वी हॅव टू फाइंड आउट लेंथ ऑफ मेडियन्स. पहा, तर आपण त्यासाठी फिगर काढलेली आहे. ट्रायंगल ए बी सी, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सीचे कोऑर्डिनेट दिलेले आहे. सेगमेंट ए पी, सेगमेंट बी क्यू आणि सेगमेंट सी आर या मेडियन्स आहेत. आणि आपल्याला लेंथ ऑफ मेडियन शोधायची आहे, म्हणजे सेगमेंट ए पी, सेगमेंट बी क्यू आणि सेगमेंट सी आर हे शोधायचं आहे. मग पहा, मेडियन मीन्स सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ इट्स ऑपोजिट साईड इज कॉल्ड ॲज मेडियन. सो इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, सेगमेंट ए पी, सेगमेंट बी क्यू अँड सेगमेंट सी आर आर मेडियन्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. इट मीन दॅट पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ साईड बी सी, पॉईंट क्यू इज मिड पॉईंट ऑफ साईड ए सी अँड पॉईंट आर इज मिड पॉईंट ऑफ साईड ए बी. मग पहा, आता आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आरचे कोऑर्डिनेट शोधूया. पॉईंट ए, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए -1, 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी 5, -3 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी 3, 5. पहा, आता आपण पॉईंट पीचे कोऑर्डिनेट शोधूया मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी बाय युजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर एक्स इज इक्वल टू x1 + x2/2. तर पहा, आपल्याला पॉईंट पीचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. पॉईंट पी मिड पॉईंट आहे. पॉईंट बीचे कोऑर्डिनेट x1, y1 आणि पॉईंट सीचे कोऑर्डिनेट x2, y2 गृहीत धरूया आणि पॉईंट पीचे कोऑर्डिनेट शोधूया. मग पहा, x1, व्हॅल्यू ऑफ x1 5 प्लस व्हॅल्यू ऑफ x2 3, 5 + 3/2. सिम्प्लिफाय दिस, 5 + 3, 8/2 बाय कॅन्सलिंग. 2 1 = 2, 2 4 = 8. सो एक्स इज इक्वल टू 4. वाय इज इक्वल टू y1 + y2/2 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ y1 -3 प्लस व्हॅल्यू ऑफ y2 5/2. सिम्प्लिफाय दिस, -3 + 5 2/2. मग आता आपण पायाची काटाकाठी करूया. 2 1 = 2, 2 1 = 2, y इज इक्वल टू 1. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर एक्स कोऑर्डिनेट इज 4 अँड वाय कोऑर्डिनेट इज 1, 4, 1. नंतर आपण आता पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट शोधूया. आपण एक वेळेस फॉर्म्युला लिहिलेला आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला आता परत लिहायची आवश्यकता नाही. उदाहरण तेच आहे. पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट शोधूया. मग त्यासाठी पहा,
पॉइंट ए आणि पॉइंट सी चे कोऑर्डिनेट या ठिकाणी लिहू आपण. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट मायनस वन कॉमा वन आणि पॉइंट सी चे कोऑर्डिनेट थ्री कॉमा फाईव्ह. पॉइंट क्यू इज द मिड पॉइंट ऑफ साइड ए सी. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू एक्स वन प्लस एक्स टू. आता पॉइंट ए चे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन, पॉइंट सी चे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू गृहित धरा. एक्स वन प्लस एक्स टू मायनस वन प्लस थ्री अपॉन टू कॉमा वाय वन प्लस वाय टू अपॉन टू वन प्लस फाईव्ह अपॉन टू. या पद्धतीने आपण कोऑर्डिनेट शोधू शकतो. इज इक्वल टू मायनस वन प्लस थ्री ॲडिशन ऑफ दिस टू अपॉन टू कॉमा वन प्लस फाईव्ह सिक्स अपॉन टू. सिम्प्लिफाय दिस बाय कॅन्सलिंग टू वन जा टू, टू वन जा टू मीन्स वन, सिक्स अपॉन टू कॅन्सलिंग टू वन जा टू, टू थ्री जा सिक्स. सो कोऑर्डिनेट ऑफ क्यू आर वन कॉमा थ्री. देन फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर. पॉइंट आर इज द मिड पॉइंट ऑफ साइड ए बी. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए मायनस वन कॉमा वन, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी फाईव्ह कॉमा मायनस थ्री बाय यूजिंग मिड पॉइंट फार्मूला. पाहता आपण पॉइंट आरचे कोऑर्डिनेट शोधूया. पॉइंट एचे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉइंट बीचे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू गृहीत धरूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन, पॉइंट बी चे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू गृहित धरा. मग एक्स वन प्लस एक्स टू काय होईल मायनस वन प्लस फाईव्ह अपॉन टू कॉमा वाय वन प्लस वाय टू अपॉन टू वन प्लस इंटू ब्रॅकेट मायनस थ्री अपॉन टू. सिम्प्लिफाय दिस. पाहत आपण याला सोपं रूप देऊया. मायनस वन प्लस फाईव्ह फोर अपॉन टू कॉमा वन प्लस इंटू मायनस मायनस थ्री अपॉन टू इज इक्वल टू फोर अपॉन टू एज इट इज वन मायनस थ्री मायनस टू अपॉन टू बाय कॅन्सलिंग फोर अपॉन टू. टू वन जा टू, टू टू जा फोर टू कॉमा टू वन जा टू, टू वन जा टू मीन्स मायनस वन. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर टू कॉमा मायनस वन. मग आता पहा पॉइंट पी, पॉइंट क्यू आणि पॉइंट आर यांचे कोऑर्डिनेट आपण शोधलेले आहेत. आता आपल्याला लेंथ ऑफ मीडियन शोधायचं आहे म्हणजे ए पी, बी क्यू आणि सी आर. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून लेंथ ऑफ मीडियन शोधूया. मग सुरुवातीला ए पी शोधायचं आहे. मग आपण पॉईंट ए चे कोऑर्डिनेट मायनस वन कॉमा वन आणि पॉईंट पी चे कोऑर्डिनेट. पॉईंट पी चे कोऑर्डिनेट पहा फोर कॉमा वन आलेले आहेत. आपण हे यासाठी लिहितो की आपल्याला या ठिकाणी किमती ठेवायला सोपं जाईल. बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फॉर्म्युला इज एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण एक वेळेस फॉर्म्युला लिहिलेला आहे
पॉइंट ए चे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन, पॉइंट पी चे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू गृहित धरूया आणि यामध्ये किमती ठेवूया। मग पहा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन, स्क्वेअर रूट ऑफ एक्स वैल्यू ऑफ एक्स टू इज फोर मायनस वैल्यू ऑफ एक्स वन इज मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन वैल्यू ऑफ वाय टू इज वन मायनस वैल्यू ऑफ वाय वन इज वन वन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर। सिम्प्लिफाय दिस, स्क्वेअर रूट ऑफ फोर मायनस इंटू मायनस प्लस वन, फोर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन मायनस वन झिरो, झिरो स्क्वेअर मीन्स झिरो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फोर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स फाईव्ह स्क्वेअर, फाईव्ह स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव, स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह इज फाईव्ह। ए पी इज इक्वल टू फाईव्ह युनिट्स। पहा, आपण ए पी शोधलेला आहे, नंतर बी क्यू आणि सी आर शोधूया। मग आता आपण बी क्यू, लेंथ ऑफ बी क्यू शोधूया। पॉईंट बी चे कॉर्डिनेट फाईव्ह कॉमा मायनस थ्री आणि पॉईंट क्यू चे कॉर्डिनेट, पॉईंट क्यू चे कॉर्डिनेट वन कॉमा थ्री बाय डिस्टन्स फॉर्म्युला। पहा, आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून लेंथ ऑफ बी क्यू म्हणजे डिस्टन्स बी क्यू शोधूया। बी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। आपण फॉर्म्युला पूर्वीच लिहिलेला आहे त्यामुळं परत लिहायची गरज नाही, डायरेक्ट आता आपण किमती ठेवूया। पॉईंट बीचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन, पॉईंट क्यूचे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहित धरूया। मग काय होईल पहा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन वन मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन थ्री मायनस मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर। सिम्प्लिफाय दिस, स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस फाईव्ह मायनस फोर मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट थ्री मायनस इंटू मायनस प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस फोर स्क्वेअर सिक्सटीन प्लस थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सिक्सटीन प्लस सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स इज इक्वल टू सिम्प्लिफाय दिस, सिक्सटीन प्लस थर्टी सिक्स सिक्स स्क्वेअर रूट ऑफ सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व राईट टू कॅरी वन थ्री प्लस वन फोर अँड कॅरी वन फाईव्ह स्क्वेअर रूट ऑफ फिफ्टी टू। याची आपण फोड अशी करूया जेणेकरून एक संख्या आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळेल। फोर इंटू थर्टीन, थर्टीन फोर जा फिफ्टी टू, फोर ही परफेक्ट स्क्वेअर आहे, त्यात स्क्वेअर रूट टू, टू इंटू रूट थर्टीन। आपल्याला बी क्यू लेंथ ऑफ मेडियन बी क्यू मिळाली टू रूट थर्टीन। त्यानंतर सी आर शोधायचं आहे आपल्याला, कॉर्डिनेट ऑफ सी थ्री कॉमा फाईव्ह अँड कॉर्डिनेट ऑफ आर कॉर्डिनेट्स ऑफ आर टू कॉमा मायनस वन अगेन बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला। पहा, आता पॉईंट सीचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉईंट आरचे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहीत धरूया, डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया। सी आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। काय होईल, टू मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट मायनस वन मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर। सिम्प्लिफाय दिस, स्क्वेअर रूट ऑफ टू मायनस थ्री मायनस वन स्क्वेअर प्लस मायनस वन मायनस फाईव्ह इट बिकम्स मायनस सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सिम्प्लिफाय दिस, मायनस वन स्क्वेअर वन प्लस मायनस सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस थर्टी सिक्स
37 root 37 CR is equal to root 37. मग पहा अशा पद्धतीने आपण तिन्ही मध्यघा यांची लांबी शोधलेली आहे. मग लिहूया खाली AP is equal to 5, BQ is equal to 2 root 30 and CR is equal to root 37. Next example, find the coordinates of the centroid of the triangle E points D minus 7, 6, E 8, 5 and F 2, minus 2 are the midpoints of the sides of that triangle. पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. पॉईंट डी ई अँड एफ हे मिड पॉईंट दिलेले आहेत. स्टार एक्झाम्पल आहे, सोपं आहे. मग पहा पॉईंट डी, पॉईंट ई आणि पॉईंट एफ ह्या ट्रायंगलचे साईड बी सी, साईड ई सी आणि साईड ई बी याचे मिड पॉईंट्स आहेत. मग त्यासाठी आपण फिगर काढलेली आहे ट्रायंगल ए बी सी आणि यामध्ये पॉईंट डी, पॉईंट ई अँड पॉईंट एफ हे मिड पॉईंट दाखवलेले आहेत. आता सेंट्रॉइड, पॉईंट जी हा सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय? इन एनी ट्रायंगल ऑल मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट ॲट वन पॉईंट, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड. मग ह्या पॉईंट जीचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत आपल्याला. सेंट्रॉइड हा कॅपिटल जीने दाखवतो. मग सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. पॉईंट एचे कोऑर्डिनेट आपण एक्स वन वाय वन, पॉईंट बीचे एक्स टू वाय टू आणि पॉईंट सीचे कोऑर्डिनेट एक्स थ्री वाय थ्री गृहीत धरले. मग आपण या ठिकाणी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरूया आणि सोडवूया. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट D, E and F are the midpoints of side BC, side AC and side AB respectively. पहा आता आपल्याला माहिती आहे पॉईंट डी, ई आणि एफ या तिन्ही बाजूचे मिड पॉईंट आहेत. आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरूया. बाय युजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला पॉईंट डीचे कोऑर्डिनेट, पॉईंट डीसाठी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरूया आपण. मग काय होईल पहा, फॉर्म्युला काय? एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपाऊन टू अँड वाय वन प्लस वाय टू अपाऊन टू. पॉईंट डी चा एक्स कोऑर्डिनेट मायनस सेवन दिलेला आहे. मायनस सेवन इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू म्हणजे आता पॉईंट बीचे कोऑर्डिनेट एक्स टू आहे आणि पॉईंट सीचा एक्स थ्री आहे. मग या ठिकाणी एक्स टू प्लस एक्स थ्री अपाऊन टू. लगेच आपण वाय कोऑर्डिनेट पण शोधूया. y कोऑर्डिनेट इज सिक्स इज इक्वल टू वाय टू प्लस वाय थ्री अपाऊन टू. तर पहा हे भागाकारातील दोन आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, ते गुणा करत जातील. ट्रान्सफर टू टू एल एच एस मायनस सेवन इंटू टू इज इक्वल टू एक्स टू प्लस एक्स थ्री. मायनस सेवन इंटू टू मायनस फोर्टीन इज इक्वल टू एक्स टू प्लस एक्स थ्री. ट्रान्सफर बोथ साईड्स एक्स टू प्लस एक्स थ्री इज इक्वल टू मायनस फोर्टीन. याला आपण इक्वेशन वन नंबर देऊया. आता हे सोडूया. ट्रान्सफर टू टू एल एच एस सिक्स इंटू टू इज इक्वल टू वाय टू प्लस वाय थ्री. सिक्स इंटू टू ट्वेल्व इज इक्वल टू वाय टू प्लस वाय थ्री. ट्रान्सफर बोथ साईड्स दोन्ही बाजू आपण बदलूया, किंमत बदलत नाही. वाय टू प्लस वाय थ्री इज इक्वल टू ट्वेल्व. याला आपण इक्वेशन टू नंबर देऊया. आता नंतर पॉईंट ईचा विचार करूया.
बाय मिड पॉइंट फार्मूला. पॉइंट ही तो एक्स कोऑर्डिनेट एट इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू मजे यठिका का एक्स वन प्लस एक्स थ्री. एक्स वन प्लस एक्स थ्री अपॉन टू ट्रांसफर टू टू एल एच एस पाय भागाकार दोन डावीकडे ट्रांसफर के लिए गुणाकारा जातील. एट इंटू टू इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स थ्री. सिंप्लिफाय दिस एट इंटू टू सिक्सटीन इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स थ्री. ट्रांसफर बोथ साइड्स एक्स वन प्लस एक्स थ्री इज इक्वल टू सिक्सटीन. याला आपण इक्वेशन थ्री नंबर देऊया. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी इज फाईव्ह इज इक्वल टू वाय वन प्लस वाय थ्री. वाय वन प्लस वाय थ्री अपॉन टू ट्रांसफर टू टू एल एच एस फाईव्ह इंटू टू इज इक्वल टू वाय वन प्लस वाय थ्री. फाईव्ह इंटू टू टेन इज इक्वल टू वाय वन प्लस वाय थ्री. ट्रांसफर बोथ साईड्स वाय वन प्लस वाय थ्री इज इक्वल टू टेन. पहा याला आपण इक्वेशन फोर नंबर देऊया. आता पॉइंट एफचा विचार करूया. पॉइंट एफ इज मिड पॉइंट ऑफ साईड ए बी वर आपण लिहिलेलंच आहे. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एफ इज टू इज इक्वल टू. आता पॉइंट ए बीचा मिड पॉइंट एफ आहे मग एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू हे भागाकारातील दोन डावीकडे ट्रान्सफर करूया. टू इंटू टू इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू. सिम्प्लिफाय टू इंटू टू फोर इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू. ट्रान्सफर बोथ साईड्स एक्स वन प्लस एक्स टू इज इक्वल टू फोर. याला आपण पुढील इक्वेशन नंबर देऊया फाईव्ह. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एफ इज मायनस टू. मायनस टू इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. ट्रांसफर टू टू एल एच एस मायनस टू इंटू टू इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू. मायनस टू इंटू टू मायनस फोर इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू. ट्रांसफर बोथ साइड्स वाय वन प्लस वाय टू इज इक्वल टू मायनस फोर. याला आपण पुढील इक्वेशन नंबर देऊया. आता पहा आपण इक्वेशन वन थ्री आणि फाईव्ह यांची ॲडिशन करूया. त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळेल. ॲडिंग इक्वेशन वन थ्री अँड फाईव्ह. आता इक्वेशन वन पहा काय आहे. एक्स टू प्लस एक्स थ्री प्लस इक्वेशन थ्री एक्स वन प्लस एक्स थ्री आणि इक्वेशन फाईव्ह एक्स वन प्लस एक्स टू इज इक्वल टू मायनस फोर्टीन प्लस सिक्सटीन प्लस फोर. पहा एक्स टू प्लस एक्स टू टू टाइम्स एक्स टू. एक्स वन प्लस एक्स वन टू टाइम्स एक्स वन. एक्स थ्री प्लस एक्स थ्री टू टाइम्स एक्स थ्री. मग आपल्याला काय मिळेल पाहे. टू एक्स वन प्लस टू एक्स टू प्लस टू एक्स थ्री इज इक्वल टू पहा मायनस फोर्टीन प्लस सिक्सटीन ॲडिशन ऑफ दिस प्लस टू अँड प्लस फोर सिक्स और 16 प्लस 4 20 माइनस 14 प्लस 20 टेकिंग 2 एज अ कॉमन फैक्टर आउटसाइड द ब्रैकेट 2 इंटू ब्रैकेट एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री इज इक्वल टू माइनस 14 प्लस 20 एडिशन ऑफ दिस प्लस 6 ट्रांसफर टू टू आर एच एस
x1 plus x2 plus x3 is equal to 6 upon 2. By cancelling 2 1s are 2, 2 3s are 6, we get x1 plus x2 plus x3 is equal to 3. याला आपण पुढील नंबर देऊया. मग तसंच आपण इक्वेशन 2, 4 आणि 6 यांची ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 2, 4 अँड 6. इक्वेशन 2 काय आहे पहा, y2 plus y3. इक्वेशन 4, y1 plus y3 plus इक्वेशन 6, y1 plus y2 is equal to 12 plus 10 plus minus 4. Simplify this. Y2 plus y2, 2y2. Y3 plus y3, 2y3. Y1 plus y1, 2y1. 2y1 plus 2y2 plus 2y3 is equal to 12 plus 10, 22, plus into minus minus 4. Taking 2 as a common factor outside the bracket, 2 into bracket y1 plus y2 plus y3 is equal to 22 minus 4 is equal to 18. Transfer 2 to RHS. पाहे दोन आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, काय मिळेल, y1 plus y2 plus y3 is equal to 18 upon 2. By cancelling 2 1s are 2, 2 9s are 18. y1 plus y2 plus y3 is equal to 9. याला आपण पुढील इक्वेशन नंबर देऊया, इक्वेशन 8. मग आता पहा, पॉइंट जी हा आपल्याला सेंट्रॉइड दिलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट आपण x आणि y गृहीत धरूया. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. So coordinate of point G, let coordinate of point G be x comma y. मग आता आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे पहा, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण सुरुवातीला x कोऑर्डिनेट शोधूया, नंतर पहा x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3. इक्वेशन 7 पहा काय आलं आहे, 3 अपॉन 3. काटाकाटी करूया, 3 1 जा 3, 3 1 जा 3, सो x इज इक्वल टू 1, म्हणजे x कोऑर्डिनेट आपल्याला 1 मिळाला या ठिकाणी. आता आपण y कोऑर्डिनेट पाहूया. y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. y coordinate शोधायचं आहे आपल्याला. y is equal to y1 plus y2 plus y3. equation 8 पहा, y1 plus y2 plus y3 is equal to 9. 9 upon 3. by cancelling 3 1 जा 3, 3 3 जा 9. y is equal to 3, means y coordinate is 3. so coordinate of centroid D are x coordinate is 1 and y coordinate is 3. So coordinate of centroid are 1 comma 3. Next example, show that A 4, minus 1, B 6, 0, C 7, minus 2 and D 5, minus 3 are vertices of a square. पहा आता या ठिकाणी पॉइंट A, B, C आणि D जे वाटे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत,
त्यावरून आपल्याला तो स्क्वेअर आहे तो दाखवायचंच आहे आणि पॉइंट ए बी सी डी हे स्क्वेअरचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचं आहे. मग आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया आणि डिस्टन्स शोधू. डिस्टन्स ए बी बी सी सी डी आणि ए डी त्याच्यावरून आपण नंतर विचार करूया तो स्क्वेअर आहे कसं दाखवता येईल. कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए 4, -1. कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी 6, 0. कॉर्डिनेट ऑफ पॉइंट सी 7, -2. अँड कॉर्डिनेट्स ऑफ डी 5, -3. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता पहा पॉईंट एचे कॉर्डिनेट x1 y1 आणि पॉईंट बीचे कॉर्डिनेट x2 y2 गृहीत धरा आणि आपण हा डिस्टन्स फॉर्म्युला लिहिलेला आहे यामध्ये आपण त्या किमती ठेवूया. मग काय होईल पहा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू ऑफ x2 6 मायनस व्हॅल्यू ऑफ x1 is 4 6 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 व्हॅल्यू ऑफ y2 0 मायनस व्हॅल्यू ऑफ y1 - 1 0 - (-1) ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस 6 - 4 एज इट इज 6 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट 0 - (-1) ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 6 - 4 2 2 स्क्वेअर प्लस 0 + 1 1 1 स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 प्लस 1 स्क्वेअर 1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 + 1 5 √5. ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. याला आपण इक्वेशन 1 नंबर देऊया. आता पहा आता आपण डिस्टन्स बी सी शोधूया. मग डिस्टन्स बी सी शोधण्यासाठी पॉईंट बी आणि सीचे कॉर्डिनेट लिहू. पॉइंट बीचे कॉर्डिनेट 6, 0 आणि पॉइंट सीचे कॉर्डिनेट 7, -2. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे एक वेळेस, आता परत याच उदाहरणात नाही लिहिला तरी चालेल. आपण आता डायरेक्ट याच्या किमती ठेवूया. स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल 7 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर -2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस स्क्वेअर रूट ऑफ 7 - 6 1 1 स्क्वेअर प्लस -2 - 0 - 2 स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर 1 प्लस -2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 1 + 4 5 √5. बी सी इज इक्वल टू √5. याला आपण इक्वेशन 2 नंबर देऊया. नंतर आपण सी डी हे डिस्टन्स शोधूया. पॉईंट सीचे कॉर्डिनेट 7, -2 आणि पॉईंट डीचे कॉर्डिनेट 5, -3. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता पहा पॉईंट सीचे कॉर्डिनेट x1 y1 आणि पॉईंट डीचे कॉर्डिनेट x2 y2 गृहीत धरूया आणि फॉर्म्युला
CD is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Direct आता किंती ठेवूया. x2 minus x1, 5 minus 7 bracket square plus into bracket minus 3 minus minus 2 bracket square. Simplify this. 5 minus 7 bracket square as it is. अपन याला सुरुवातीला सोपे रूप देऊया. minus 3 minus into minus plus 2 bracket square is equal to square root of 5 minus 7 bracket square minus 2 square plus minus 3 plus 2 minus 1 minus 1 square. Simplify this. Square root of minus 2 square 4 plus minus 1 square 1 is equal to square root of 4 plus 1 square root of 5. CD is equal to root 5. Give equation number 3. Then find AD, coordinate of point A 4 comma minus 1, and coordinate of point D 5 comma minus 3. Again by using distance formula, AD is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. AD is equal to square root of x2 minus x1 bracket square means 5 minus 4 bracket square plus into bracket y2 minus y1 bracket square minus 3 minus minus 1 bracket square. Simplify this. Is equal to हा कौन जशाला तसा लिहूया. आपण याला सुरुवातीला सोपे रूप देऊ. 5 minus 4 bracket square plus minus 3 minus into minus plus 1 bracket square is equal to square root of 5 minus 4 1 1 square plus minus 3 plus 1 minus 2 minus 2 square. Simplify this. Square root of 1 square 1 plus minus 2 square 4 is equal to square root of 1 plus 4 root 5. AD is equal to root 5. Give equation number 4. Ata paha. Equation 1, 2, 3 and 4. यांचा आपण कंपॅरिझन केलं तर या सर्वांच्या आर एच एस म्हणजे राईट हँड साईड ह्या रूट फाईव्ह आलेल्या आहेत. फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 अँड 4 सर्वांच्या उजव्या बाजू रूट फाईव्ह आलेल्या आहेत. त्यामुळे आपण असं लिहू शकतो ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी इज इक्वल टू रूट फाईव्ह. See, in quadrilateral ABCD, all sides are equal in length. In quadrilateral ABCD, all sides are equal in length. It means that quadrilateral ABCD is a rhombus. पाहता आपण तो रोम्बस आहे म्हणजे समभुज चौकोन आहे हे सिद्ध केलं तर आपल्याला तो स्क्वेअर आहे दाखवायचं आहे. मग तो स्क्वेअर आहे दाखवायचं असेल तर त्याचे डायगोनल्स पण कॉनग्रंट पाहिजे. मग त्याचे डायगोनल जे आहेत ते पण आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून शोधूया. मग आता त्याचे डायगोनल ए बी सी डी हा जो स्क्वेअर रोम्बस आहे त्याचे डायगोनल ए सी आणि बी डी हे डायगोनल्स आहेत. मग आपण पॉईंट एचे कॉर्डिनेट 4 कॉमा मायनस 1 आणि पॉईंट सीचे कॉर्डिनेट 7 कॉमा मायनस 2 याचे डायगोनल शोधूया. बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर.
ए चे कॉर्डिनेट एक्स वन वाई वन, सी चे कॉर्डिनेट एक्स टू वाई टू गृहित धरा, काय होईल? एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन सेवन मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू मायनस मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस. आपण हा कंस सुरुवातीला सोपं रूप देऊया, त्यामुळे हा कंस जशाला तसा स्क्वेअर रूट ऑफ सेवन मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस टू मायनस इंटू मायनस प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस. सेवन मायनस फोर थ्री, थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस टू प्लस वन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सिम्प्लिफाय दिस स्क्वेअर रूट ऑफ थ्री स्क्वेअर नाईन प्लस मायनस वन स्क्वेअर वन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ नाईन प्लस वन स्क्वेअर रूट ऑफ टेन. ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन. याला आपण पुढील इक्वेशन नंबर देऊया, इक्वेशन फाईव्ह. नंतर बी डी शोधूया, कॉर्डिनेट ऑफ पॉईंट बी. कॉर्डिनेट ऑफ पॉईंट बी सिक्स कॉमा झिरो अँड कॉर्डिनेट ऑफ पॉईंट डी फाईव्ह कॉमा मायनस थ्री. मग आता परत डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरूया, बाय डिस्टन्स फॉर्म्युला बी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. पॉईंट बीचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन, पॉईंट डीचे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहित धरूया. बी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह मायनस सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट मायनस थ्री मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. सिम्प्लिफाय दिस. फाईव्ह मायनस सिक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस थ्री मायनस झिरो मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन स्क्वेअर वन प्लस मायनस थ्री स्क्वेअर नाईन. सिम्प्लिफाय दिस. स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस नाईन स्क्वेअर रूट ऑफ टेन. बी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन. याला आपण पुढील इक्वेशन नंबर देऊया, फ्रॉम फाईव्ह अँड सिक्स. पहा इक्वेशन फाईव्ह अँड सिक्स रूट टेन दोन्ही बाजू उजव्या बाजू आपल्याला मिळालेले आहेत. सो ए सी इज इक्वल टू बी डी. मग आता पहा ए सी इज इक्वल टू बी डी, मग हे डायगोनल्स आहेत इन क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस अँड इन दॅट रोम्बस ए सी इज इक्वल टू बी डी. सो डायगोनल्स ऑफ रोम्बस ए बी सी डी आर कॉनग्रंट. इट मीन दॅट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. देअरफोर पॉईंट ए कॉमा बी कॉमा सी अँड डी आर द व्हर्टेसेस ऑफ अ स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल, फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर अँड रेडियस ऑफ सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल ए बी सी इफ कॉर्डिनेट्स ऑफ ए सेवन कॉमा वन, कॉर्डिनेट्स ऑफ बी थ्री कॉमा फाईव्ह अँड कॉर्डिनेट्स ऑफ सी टू कॉमा झिरो आर गिवन. पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये सर्कम सेंटरचे कॉर्डिनेट शोधायचे आहे, तसंच रेडियस शोधायचे आहे. या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूचे कॉर्डिनेट दिलेले आहेत, पॉईंट ए पॉईंट बी आणि पॉईंट सी. याचे कॉर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. यावरून पॉईंट ओ हा सर्कम सेंटर आहे. मग पॉईंट ओचे कॉर्डिनेट्स आपल्याला शोधायचे आहेत, ते आपण तात्पुरते एक्स कॉमा वाय गृहीत धरूया. आणि नंतर रेडियस शोधायची आहे, म्हणजेच ओ ए और ओ बी और ओ सी, ओ ए ओ बी ओ सी
ही रेडियस आहे, रेडियस ऑफ द सेम सर्कल। मग आपण नंतर रेडियस शोधूया। लेट पॉइंट ओ बी द सर्कम सेंटर ऑफ सर्कल। कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ओ, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ओ आर एक्स कॉमा वाय। कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए 7.1, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी 3.5 एंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी 2.0। पहा, ओ इज सर्कम सेंटर ऑफ द सर्कल, इट मीन दैट ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी। ओ ए इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी, रेडियस ऑफ द सेम सर्कल, रेडियस ऑफ सर्कम सर्कल वन एंड द सेम। कंसिडर ओ ए इज इक्वल टू ओ बी। पहा, आता आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया। ओ ए इज इक्वल टू ओ बी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे। या ठिकाणी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया। पॉइंट ए चे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉइंट ओ चे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहीत धरूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला। स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। पॉईंट ए चे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन, पॉईंट ओ चे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहीत धरू। स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स टू एक्स मायनस व्हॅल्यू ऑफ एक्स वन सेवन, एक्स मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन वाय मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू। आता आपण ओ बी डिस्टन्स शोधूया। पॉईंट बी चे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉईंट ओ चे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहीत धरू। स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर। स्क्वेअरिंग बोथ साईड, पहा आपण दोन्ही बाजूचा वर्ग करूया जेणेकरून हे वर्गमूळ चिन्ह नाहीसं होईल, आपल्याला त्याला सोपं रूप देता येईल। स्क्वेअरिंग बोथ साईड्स एक्स मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर। एक्सपांड दिस बाय यूजिंग एक्सपान्शन फार्मूला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर। एक्सपान्शन फार्मूला इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर। पहा, आता आपण हा एक्सपान्शन फार्मूला वापरून याचं एक्सपान्शन करूया। मग आता याचं एक्सपान्शन काय होईल, पहा सूत्राचा डायरेक्ट उपयोग करू। ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस टू ए बी, टू इंटू एक्स इंटू सेवन फोर्टीन एक्स प्लस बी स्क्वेअर मीन्स सेवन स्क्वेअर फोर्टी नाईन प्लस प्लस साईन असल्यामुळे पुढील पदाचे चिन्ह बदलणार नाहीत, आपण डायरेक्ट सोडूया। वाय मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर, आता पहा ए स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर मायनस टू ए बी, टू इंटू वाय इंटू वन टू वाय प्लस बी स्क्वेअर मीन्स वन स्क्वेअर वन इज इक्वल टू एक्स मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर। याचं पण एक्सपान्शन करूया आपण। ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस टू ए बी, टू इंटू एक्स इंटू थ्री सिक्स एक्स प्लस थ्री स्क्वेअर नाईन प्लस ए स्क्वेअर मीन्स वाय स्क्वेअर मायनस टू ए बी, टू इंटू वाय इंटू फाईव्ह मीन्स टेन वाय प्लस बी स्क्वेअर मीन्स फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह। सिम्प्लिफाय दिस। पहा, आपण याला सोपं रूप देऊया।
हे एक्स स्क्वेर उजवीक गेल्यास माइनस होतील, म्हणजे प्लस एक्स स्क्वेर हे एक्स स्क्वेर इत कैंसल होते, याला मी अंडरलाइन करतो, कैंसल होणारा जो पार्ट आहे तो। हे प्लस वाई स्क्वेर उजवीक ट्रांसफर केले तर माइनस वाई स्क्वेर होतील, मग हे प्लस वाई स्क्वेर माइनस, म्हणजे दोन्हीकडले हे वाई स्क्वेर हे पण कैंसल होतील, म्हणजे त्यांची बेरीज जीरो होईल। नंतर आता या ठिकाणी राहिलं काय पहा, माइनस 14x प्लस 49 माइनस 2y प्लस 1 इज इक्वल टू माइनस 6x प्लस 9 माइनस 10y प्लस 25। याला सोपं रूप देऊया आपण, माइनस 14x आपण हे माइनस 6x डावीकडे ट्रान्सफर करूया, प्लस 6x होते, हे माइनस 2y, हे माइनस 10y डावीकडे ट्रान्सफर करू, प्लस 10y होते, इज इक्वल टू हे प्लस 9 प्लस 25। हे प्लस 49 आणि प्लस 1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, ते पण मायनस होतील, मायनस 49 मायनस 1। पाहता आपण याला सोपं रूप देऊया, मायनस 14x प्लस 6x मायनस 8x मायनस 2y प्लस 10y प्लस 8y इज इक्वल टू 9 प्लस 25 34 माइनस 49 माइनस 1 माइनस 50। सिंप्लीफाई दिस, माइनस 8x प्लस 8y इज इक्वल टू 34 माइनस 50, सब्ट्रैक्शन ऑफ दिस माइनस 16, डिवाइड ईच टर्म बाय 8, डिवाइड ईच टर्म बाय 8, प्रत्येक पदाला आपण 8 ने भाग देऊया, काय होईल पहा, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू, याला आपण 8 ने भाग दिला, मायनस 2, आपल्याला हे इक्वेशन 1 मिळालं, याला आपण नंबर देऊया इक्वेशन 1। नंतर आपण पुढील इक्वेशन मिळवूया, ओ बी इज इक्वल टू ओ सी। अगेन बाय यूजिंग डिस्टन्स फार्मूला, डिस्टन्स ओ बी शोधायचं आहे आपल्याला, पॉईंट बी चे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉईंट ओ चे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू गृहित धरूया, स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर, काय होईल, एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ओ सी। डिस्टन्स ओ सी शोधायचं आहे, मग पॉईंट सीचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉईंट ओ चे एक्स टू वाय टू गृहित धरूया, स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ साईड पहा, दोन्ही बाजूचा वर्ग करूया जेणेकरून हे वर्गमूळ चिन्ह नाहीसं होईल, एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस 2 स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 मीन्स वाय स्क्वेअर। एक्सपांड दिस बाय यूजिंग एक्सपान्शन फॉर्म्युला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर, काय होईल पहा, ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 2 ए बी 2 इंटू एक्स इंटू 3 6 एक्स प्लस बी स्क्वेअर मीन्स 3 स्क्वेअर 9 प्लस प्लस साईन असल्यामुळे पुढील पदाचं चिन्ह बदलणार नाही आहे, वाय स्क्वेअर मायनस 2 ए बी मीन्स 2 इंटू वाय इंटू 5 10
10 y plus b square means 5 square 25 is equal to, simplify this, x square minus 2ab means 2 into x into 2 4x plus b square means 2 square 4 plus y square. Simplify this. पहा हे प्लस एक्स स्क्वेर आणि हे एक्स स्क्वेर कॅन्सल होतील, हे वाय स्क्वेर कॅन्सल होतील. मग आता या ठिकाणी राहिलं काय पहा, मायनस सिक्स एक्स प्लस नाईन मायनस टेन वाय प्लस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू मायनस फोर एक्स प्लस फोर. याला सोपं रूप देऊया, मायनस सिक्स एक्स मायनस टेन वाय प्लस नाईन प्लस ट्वेंटी फाईव्ह प्लस थर्टी फोर इज इक्वल टू मायनस फोर एक्स प्लस फोर. हे मायनस फोर एक्स आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, प्लस होते मायनस सिक्स एक्स, हे मायनस फोर एक्स डावीकडे ट्रान्सफर केले प्लस फोर एक्स, हे मायनस टेन वाय इज इक्वल टू हे प्लस फोर, हे प्लस थर्टी फोर आपण उजवीकडे ट्रान्सफर केले मायनस झाले मायनस थर्टी फोर. मायनस सिक्स एक्स प्लस फोर एक्स ॲडिशन ऑफ दिस मायनस टू एक्स मायनस टेन वाय इज इक्वल टू फोर मायनस थर्टी फोर मायनस थर्टी. पहा आता आपण याला सोपं रूप देऊया, डिवाइड इच टर्म बाय टू, डिवाइड इच टर्म बाय टू. पहा या पदाला आपण दोनने भाग दिला मायनस एक्स मायनस, या पदाला दोनने भाग दिला टू फाईव्ह जा टेन मीन्स फाईव्ह वाय इज इक्वल टू मायनस थर्टी अपॉन टू फिफ्टीन. आपल्याला हे इक्वेशन टू मिळालं. मग आता पहा इक्वेशन वन आणि टू, आपण हे दोन इक्वेशन जे आहेत ते सोडवूया. इक्वेशन वन मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस टू, आणि इक्वेशन टू मायनस एक्स मायनस फाईव्ह वाय इज इक्वल टू मायनस फिफ्टीन. आता पहा हे इक्वेशन आपण मुद्दामवर लिहिलेले आहेत ते आपल्याला सोपं रूप देता यावं यासाठी. बाय इक्वेटिंग क्वेश्चन सॉल्व द गिवन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पहा आता या ठिकाणी एक्सचे कोएफिशिएंट सारखे आहेत आणि या ठिकाणी मायनस एक्स मायनस एक्स, मग आपण त्यांचं सबट्रॅक्शन करून त्याचं इलिमिनेशन करू शकतो आणि राहिलेली किंमत काढू शकतो. सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम वन, आपण एकमधून दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करतो आहोत. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस टू, इक्वेशन टू मायनस एक्स मायनस फाईव्ह वाय इज इक्वल टू मायनस फिफ्टीन. सबट्रॅक्शन करतो आहोत, प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल, मायनस आहे प्लस होईल, या ठिकाणी पण मायनस आहे प्लस होईल, या ठिकाणी पण मायनस आहे प्लस होईल. आता बदललेल्या चिन्हाचा विचार करून हे उदाहरण आपण सोडवूया. मायनस एक्स प्लस एक्स गेट कॅन्सल, प्लस वाय प्लस फाईव्ह वाय सिक्स वाय इज इक्वल टू मायनस टू प्लस फिफ्टीन थर्टीन. ट्रान्सफर सिक्स टू आर एच एस, वाय इज इक्वल टू थर्टीन अपॉन सिक्स. पहा आता आपल्याला वाय ची किंमत मिळालेली आहे थर्टीन अपॉन सिक्स. पुट व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन वन ऑर टू, पुट y इज इक्वल टू थर्टीन अपॉन सिक्स इन इक्वेशन वन. इक्वेशन वन इज मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस टू. पुट व्हॅल्यू ऑफ y मायनस एक्स प्लस थर्टीन अपॉन सिक्स इज इक्वल टू मायनस टू. ट्रान्सफर थर्टीन अपॉन सिक्स टू आर एच एस, इट बिकम्स मायनस मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टू. हे प्लस थर्टीन अपॉन सिक्स आपण उजवीकडे ट्रान्सफर केले ते मायनस झाले मायनस एक्स इज इक्वल टू. पाहता यांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग त्याचा आपण एल सी एम काढूया. एल सी एम ऑफ डिनॉमिनेटर इज सिक्स, सिक्स इंटू मायनस टू मायनस ट्वेल्व,
minus 13 as it is, minus x is equal to minus 12 minus 13, addition of this minus 25 upon 6, both sides are negative, so multiply by minus 1. मग दोन्ही बाजूला आपण माइनस वन ने मल्टीप्लाय करूया, काय होईल, एक्स इज इक्वल टू 25 अपॉन 6. मग आता या ठिकाणी एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे 25 अपॉन 6, वायची किंमत मिळालेली आहे 13 अपॉन 6. एक्स इज इक्वल टू 25 अपॉन 6 अँड वाय इज इक्वल टू 13 अपॉन 6. मग आता पहा आपल्याला रेडियस शोधायची आहे, मग पॉइंट ओ चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहे 25 अपॉन 6 अँड 13 अपॉन 6, रेडियस शोधायची आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून रेडियस शोधूया, पण जागा पुरत नसल्यामुळे आपण हे उदाहरण नंतर पाहू, तोपर्यंत तुम्ही यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा आपण सरकम सेंटरचे कोऑर्डिनेट शोधलेले आहेत 25 अपॉन 6 अँड 13 अपॉन 6. आता आपल्याला रेडियस शोधायची, रेडियस ऑफ सरकम सर्कल. सो ओ ए इज रेडियस ऑफ सरकम सर्कल, सो बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओ ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. पॉइंट A चे कोऑर्डिनेट x1 y1 आणि पॉइंट O चे कोऑर्डिनेट x2 y2 गृहित धरा. मग काय होईल पहा, स्क्वेअर रूट ऑफ इंटू ब्रॅकेट x2, व्हॅल्यू ऑफ x2 25 अपॉन 6 मायनस x1, व्हॅल्यू ऑफ x1 इज 7, 25 अपॉन 6 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 bracket square, value of y2 13 upon 6 minus value of y1 1 bracket square. Simplify this, square root of, पाहता येता denominator same नाही आहे, LCM काढू, LCM 6, 25 as it is minus 6 into 7, 6 7 जा 42 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, पाहायचा डिनॉमिनेटर 6 याचा 1 आहे, याचे पण डिनॉमिनेटर सेम नाही, तर आपण त्याचा एलसीएम काढूया, त्याचा एलसीएम असेल 6 13 मायनस 1 इंटू 6 6 13 मायनस 6 अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय दिस, स्क्वेअर रूट ऑफ 25 minus 42 minus 17 upon 6 bracket square plus 13 minus 6 7 upon 6 bracket square is equal to square root of minus 17 upon 6 bracket square. काय होईल, निगेटिव आहे, त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल, आणि याचा आपण स्क्वेअर करू, 17 स्क्वेअर 289 अपॉन 36 प्लस 7 अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर, 7 स्क्वेअर 49 अपॉन 36. सिम्प्लिफाय दिस, स्क्वेअर रूट ऑफ, पहा आता याचे डिनॉमिनेटर सेम आहेत, टेकिंग ॲडिशन ऑफ न्यूमरेटर 289 प्लस 49 अपॉन 36 इज इक्वल टू ॲडिशन ऑफ दिस 289 प्लस 49, 9 प्लस 9 18, राईट 8 कॅरी 1, 8 प्लस 4 12 and carry 1 13, right 3 carry 1 2 and carry 1 3 upon 36. पहा आता आपल्याला याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल 338, याचा स्क्वेअर रूट
शोधता येत नाही, 36 स्क्वेअर रूट 6। आता याला आपण जर सोपं रूप दिलं तर आपण 338 स्क्वेअर रूट शोधू शकतो। 338 याचे आपण फॅक्टर्स पाडूया जेणेकरून आपल्याला स्क्वेअर रूट काढायला सोपं जाईल। 2 × काय होईल पहा, आपण यानं भाग देऊया। 2 × 1 उरला, 1 × 3 13 झाले, 2 × 6 12, आता 1 × 18 झाले, 2 × 9 = 18। 2 × आता 169 चे फॅक्टर काय होतील, 13 × 13। म्हणजे आपण याची जी फोड आहे ती अशी करूया, स्क्वेअर रूट ऑफ 169 × 2 / 36 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 169 = 13 × √2 / स्क्वेअर रूट ऑफ 36 = 6। हे आपल्याला काय मिळालं, OA, OA इज रेडियस ऑफ द सर्कमसेंटर। सो राईट डाऊन आन्सर, रेडियस ऑफ सर्कम सेंटर इज इक्वल टू 13√2/6 युनिट्स। अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ओ आर 25/6, 13/6। पहा अशा रीतीने आपण प्रॉब्लेम सेट 5 यामधील एक्झाम्पल 13 पासून ते एक्झाम्पल 16 पर्यंत उदाहरणे पूर्ण केलेली आहेत। यानंतरचे राहिलेले उदाहरणे आपण पुढील व्हिडिओत पाहूया। हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा। बांगेज मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।